सर पुण्यात आहात, दोन प्रचारसभा घेत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आले काही दिवस पुण्यात होतात, कसं वातावरण वाटतंय, काय ब्रीफ घेतलाय तुम्ही? पुण्यामध्ये वातावरण पूर्ण भारतीय जनता पार्टीमय आहे। या ठिकाणी जनतेने ठरवलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचं, त्यामुळे निश्चितपणे आमचा विजय होणार आहे। आता आमचे जे विरोधक आहेत हे बावचळलेले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करणं, वेगवेगळ्या प्रकारचा अजेंडा सेट करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र करणं अशा अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात, पण त्यांनी काही केलं तरी देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकेल। शिवाजी पार्कच्या सभेच्या जागेवरून उभाट्या गटांनी आरोप केलाय की राज ठाकरेचा एकही उमेदवार उभा नाही, म्हणून त्यांना जागा मिळाली कशी? राज ठाकरे हे आमच्या महायुतीचे घटक पक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांना जागा मिळेल तर त्यात चूक काय आहे? त्यांनी ती बुक केली आहे। सर, शरद पवार 35 जागांचं अनालिसिस केलं, 30 ते 35 महाविकास आघाडीला मिळतील म्हणालेत आणि उरलेल्या 12 ते 13 ज्या आहेत त्या महायुतीला मिळतील असं एक अनालिसिस केलं। अच्छा, 12-13 दिल्या, अरे बापरे, किती उदार अंतकरण आहे साहेबांचं। सर, पुण्यात काँग्रेसनं निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतलेली दिसते। सुनील केदार 10 आमदार जे ते विधानसभा निय त्यांच्यावरती जबाबदाऱ्या वाटून देण्यात आलेले आहेत आणि यापूर्वी फारसं पाहण्यात आलेलं नव्हतं इतक्या फ्रंटफूटवरती काँग्रेस खेळताना। मी सांगितलं ना तुम्हाला, काँग्रेसने साम दाम दंड भेद अशी नीती पुण्यामध्ये या ठिकाणी अंगीकारलेली आहे। येत्या काळामध्ये ते कुठल्याही स्तराला जातील याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, पण ते कुठल्याही स्तराला गेले त्यांनी काही केलं तरी देखील जनता आमच्या सोबत आहे। विदर्भातली फौज सगळी इथे विकास ठाकरे म्हणतायत की नितीन गडकरी म्हटले होते की मी प्रचार करणार नाही, त्यांना रस्त्यावरती उतरायला लागले, 1 लाखाच्या मताने मी निवडून येईन असं म्हणले त्यांचं। बघूया, लवकरच आपल्याला पाहायला मिळेल। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लाखाची लीड तर माझा आणि पूर्व हे दोन मतदारसंघच गडकरीजींना देतील। सर, गुलाबराव।